आपल्या देवघरातील देवारांसाठी आज आपण बघणार आहोत आसन कसं बनवायचं. हे आसन आपण घरात असलेल्या ब्लाऊज पीसपासून किंवा कुठल्याही कोऱ्या कटपीसपासून बनवू शकतो. तर चला मग बघूया हे नवीन डिझाईनचं आसन कसं बनवायचं. दोन वेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस इथे आपल्याला आसन बनवण्यासाठी लागणार आहे. डिझाईन बनवायचं असल्यामुळे आपल्याला 3 इंच रुंदी आणि 5 इंच उंची असलेला एक कट तुकडा कापून घ्यायचा आहे. आणि याच मापाचा दुसऱ्या रंगाचा जो ब्लाऊज पीस आहे तो देखील आपल्याला याच मापाचा कापून घ्यायचा आहे. दोन वेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे ब्लाऊज पीस घेतल्यामुळे आसनावर जी डिझाईन तयार होईल ती छान दिसेल. अशा प्रकारे आपल्याला एकाच रुंदीचे आणि उंचीचे 3 तुकडे कापून घ्यायचे आहेत आणि आता यांना जॉईन करायचं आहे. शिलाई मारताना दोन्ही सुलट्या साईडचे आहेत त्या एकमेकांवर ठेवून मग शिलाई मारायची आहे. अशा प्रकारे दोन जे वेगवेगळ्या रंगाचे तुकडे आहेत ते जॉईन केल्यानंतर सेम तशाच प्रकारे तिसरा जो तुकडा आहे तो देखील आपल्याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे. हे तिन्ही कट केलेले भाग आता जॉईन करून झाले आहेत. आता पुन्हा आपल्याला 2 कपड्याचे तुकडे लागणार आहेत. सेम आपल्याला रुंदी आणि उंचीचेच लागणार आहेत आणि ते देखील अशा प्रकारे एकमेकांवर ठेवून जॉईन करून घ्यायचे आहेत. शिलाई मारताना दोन्ही ज्या सुलट्या साईड आहेत त्या एकमेकांवर ठेवून मग शिलाई मारायची आहे. याच प्रकारे आता जो अपोजिट साईडचा आपल्याला तुकडा जोडायचा आहे तो देखील इथे मी जोडून घेणार आहे. 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीसमध्ये एक आसन इझिली बनतं. हवं तर तुम्ही 2 टिपा मारू शकता त्यामुळे शिलाई जी आहे ती निघणार नाही. अशा प्रकारे दोन्ही साईडच्या पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईन केल्या आहेत. आता सेम अशाच प्रकारे आणि सेम मापाच्या आणखीन 2 पट्ट्या इथे आपल्याला बनवावं लागणार आहेत. रुंदी तुम्ही तेवढीच घ्यायची आहे परंतु जी उंची आहे ती थोडीशी इथे वाढेल त्यामुळे उंची मी 9.5 इंच घेतलेली आहे. आणि आता अशा प्रकारे या जॉईन करून घ्यायच्या आहेत. दोघींच्या सुलट्या साईड एकमेकांवर ठेवून मग शिलाई इथे मारायची आहे. इथे एका साईडची पट्टी मी जॉईन करून घेतली आहे. आता सेम साईजची जी दुसरी पट्टी आहे ती पण अपोजिट साईडला जॉईन करून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडच्या पट्ट्या मी जॉईन करून घेतलेल्या आहेत. साधारण अशा प्रकारे डिझाईन इथे दिसत आहे. आता कपड्याची जेवढी उंची आहे त्या उंचीच्या पट्ट्या इथे कापायच्या आहेत आणि त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. रुंदीला आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे, फक्त उंचीला ज्या पट्ट्या आहेत त्या थोड्याशा जास्त कापाव्या लागतील. ब्लाऊज पीस किंवा जो कपडा आहे तो जर कमी पडत असेल तर तो पहिले जॉईन करून शिवून घ्यायचा आहे आणि मग त्या मापामध्ये कापून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला दिसते जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. साधारण 4×11 हा जो आसन आहे तो तयार झालेला आहे. आता फक्त अपोजिट साईडला ज्या पट्ट्या जोडायच्या राहिल्या आहेत त्या इथे मी जोडून घेते. सेम रुंदी आणि उंचीच्या पट्ट्या मी इथे परत कापून घेतल्या आहेत आणि ते आता जॉईन करून घेणार आहे. कलर कॉम्बिनेशन करून इथे डिझाईन खूप छान दिसतात. ज्या पद्धतीचे आज आपण डिझाईन तयार केलेली आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन पण आपण बनवू शकतो. फक्त 1/2 तासात हे आसन जे आहे ते बनून तयार होतं. अशा प्रकारे दोन्ही साईडच्या ज्या पट्ट्या आहेत त्या जॉईन झाल्यानंतर हे आसन रेडी झालेलं आहे. आता इथे फक्त साईडला ज्या टिपा मारायच्या राहिल्या आहेत त्या आता डबल डुंबळून साईडलाच्या टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या. 4 साईडच्या टिपा मारून घेतल्या आहेत. आता हे आसन पण तयार झालेलं आहे. आता हे देवारामध्ये मी टाकल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला आणि उंचीला असणार आहे. नेहमीपेक्षा जरा वेगळं अशा प्रकारे हे एकदम सोपं आणि पटकनी होणारं देवासाठी आसन आज आपण बघितलं. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.